जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली, परंतु बैठकीत काय झालं हे गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय. औरंगाबाद पंचायत समितीच्या सभागृहामध्ये औरंगाबाद तालुक्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न, शौचालय गृह, मोडकळीस आलेल्या शाळांना पायाभूत सुविधा या विषयावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. मात्र बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना कुठल्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन याबाबत इतकी गोपनीयता का पाळतंय असा प्रश्न आता उपस्थित झाला. आणि तुम्ही सगळं लकी आहे की तुमचा गाव म्हणजे तुमच्या गावची निवड झालेली आहे कार्यक्रमामध्ये. 18 गाव आहे ना या कार्यक्रमात, 8 आणि 10. तर त्याच्यामध्ये ही कार्यशाळा ह्या कारणामुळे ठेवली होती कारण की आता जे 8 RDS आहे आमच्याकडे, रुरल डेव्हलपमेंट फेलोज, जानकी देवबाजार फाउंडेशन, जवळपास 141 शाळा आपल्या तालुक्यातल्या डिजिटल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बाकी लोकसहभागातून इतर शाळा पण डिजिटल झालेल्या आहेत. 253 पैकी जवळपास आपल्या 198 शाळा डिजिटल झालेल्या आहेत. परंतु लाईट बिल न भरल्याने किंवा आधीपासूनच थकल्यामुळे वीज बिल कट झाल्यामुळे त्या सुविधेचा पूर्ण वापर करून घेता येत नाही, तर जास्त करून ही समस्या त्या गावांमध्ये दिसून आली.